नमस्कार, झाली परीक्षा? गुड। बघा, परीक्षेनंतर काय काय, आता एक थे दोन गोष्टी आहेत ना, पेपर सोपा गेला, पेपर अवघड गेला, ठीक आहे। आता या काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे एक कॉमन प्रश्न प्रत्येकाला विचारत आहेत, मेरिट किती लागेल। मी तुम्हाला मेरिट्सचं स्पष्टीकरण देण्यासाठी हा संवाद नाही करत आहे। मला एक सांगा, एक तर आता काय होईल, आपण पास हो किंवा पास नाही होणार, ओके। जे मेरिट विचारत आहेत त्यांनी मला फक्त एकच उत्तर सांगा, जर तुम्ही पास नाही झाला तर अभ्यास सोडणार आहेत का? नाही। वेट, एक गोष्ट आता करा, अभ्यास चालू ठेवा, महिनाभरात दुसरी परीक्षा आहे, लक्षात घ्या। एक मिनिट सुद्धा तुम्हाला विश्रांती करण्याचा अधिकार नाही आहे। मुश्किल बघा, वर्षभराचा गॅप पडून आता दोन परीक्षा होत आहेत, एकही मिनिट तुम्ही आराम नाही करायचा। पेपर झाला ना, आता अभ्यास लगेच। ही परीक्षा झाल्यानंतर पुढचा विचार करू। एक कॉमन चूक विद्यार्थी मित्र करत आहेत की परीक्षा झाल्यानंतर 7-8 दिवस अभ्यास बंद करणं, किंवा एखादा पेपर अवघड गेला तर मग अभ्यासच बंद करणं। मी तर याला कॉमन चूक नाही, घोड चूक म्हणेल। हे कधीच करू नका। इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता हे विषय येणाऱ्या परीक्षेला आहेत महिनाभरात आपल्याला। आणि दुसरी गोष्ट, हेच विषय राज्यसेवा मेन्सला आहेत। आता सगळ्यात पहिले काय, हातात बॅट घेऊन कंबाईनसाठी मैदानात उतरणं। पेपर कसे गेले, कोणते प्रश्न चुकले, हे प्रश्न कसे काय चुकले, याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, आणि महत्त्वाचं म्हणजे मिनिट काय लागेल, हे सगळ्या प्रश्नांना शिस्तीत बाजूला ठेवायचं। काय करायचं? अभ्यास। मी काय बोललो, परत ते वाक्य रिपीट करतो की मुश्किलीनं वर्ष 1.5 वर्षानंतर दोन परीक्षा सलग होत आहेत। अरे फाईट फर्स्ट, ते बाकी जाऊ देत सगळं, अभ्यास नक्की करायचा, लक्षात घ्या। फक्त थोडे काही करेक्शन सांगतो की आता काय करायला पाहिजे नेमकं। आत्मपरीक्षण करा की माझं जर स्कोअर एखाद्या ठिकाणी कमी आला असेल तर कुठं कमी आला, येणाऱ्या परीक्षेला तिथं ते लिकेज फाइंड आउट करून ते दुरुस्त करा। पहिला मुद्दा इंट्रोस्पेक्शन प्लस लिकेज फिक्सेशन, की कुठं कमी पडलो मी, राईट। दुसरा मुद्दा इम्प्रूव्हमेंट, एखाद्या ठिकाणी तुम्ही कमी नाही पडला पण तुम्हाला असं जाणवते की आणखीन ह्याच्यात चांगलं करता आलं असतं, ते इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करा। हे विषय आहेत बघा, कोणत्या विषयात मी कमी पडलो, हे कुठं जास्त कमी पडलो तिथं ते आत्मपरीक्षण करून लिकेज फिट करायचं, आणि कुठं थोडंसं वाटतं की इथं आणखीन माझे मार्क्स वाढू शकतात, इम्प्रूव्हमेंट करा। आणि इम्प्रूव्हमेंटमध्ये रिव्हिजनला खूपच महत्त्वाचा भाग असतो, राईट। कॉमन प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत आहेत की आत्ता हे टेस्ट सिरीज वगैरे द्यायला पाहिजे का? नक्की द्या, पण टेस्ट निशन येत असलं तर अजिबात देऊ नका। टेन्शन येत नसलं तर नक्की द्या, टेन्शन येत असलं अजिबात देऊ नका। अभ्यास नक्की करा। काय करायला पाहिजे? परत तोच विषय, अभ्यास काय करायला पाहिजे? रिव्हिजन सतत सतत सतत। डोंट थिंक अबाउट इररिलेव्हंट थिंग्स, हे परीक्षा कशी होईल, पेपर कसा होईल, जागा वाढतील, नो। स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी हायली फोकस्ड लागतो। तुम्ही आता एवढं लक्षात घे, मला अभ्यास करायचा बस, बाकी काही नाही। अभ्यास झाला पाहिजे, अभ्यास झाला पाहिजे। हे मागचे जे झाली परीक्षा ते झाली, संपला विषय। त्याच्यामुळे आता काय, येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास, झालेल्या परीक्षा सोडून देणं आणि येणाऱ्या परीक्षेला फोकस करणं। ते संपल्यानंतर, कारण ही गोष्ट लक्षात घ्या की येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा बहुतांश अभ्यासक्रम MPSC मेन्सचा सुद्धा आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, तंत्रज्ञानाचा पार्ट आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी 150 मार्कला आहे, पॉलिटी आहे ना। हे सगळं राज्यसेवा मेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कंबाईनला सुद्धा आहे, म्हणून कंबाईन आता एकदम जोरात फोकस करा।
राज्यसेवा मीन्स काय करायचं, कसं करायचं, याच्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओत बोलू. बट लुक फ्रेंड्स, डोंट थ्रो युअर विकेट, यू स्टिक टू विकेट, रन्स विल कम ॲटोमॅटिकली. त्याच्यामुळं झालं गेलं बाजूला, पास व्हाल, ऑल द बेस्ट. नाही झालं तरी येणारी परीक्षा आहे, जास्त विचार नका करू. यू शिफ्ट टू ॲक्शन, जे की अगदी महिनाभरावर आता कंबाईनची परीक्षा आहे, त्याच्यामुळे मेरिट वगैरे काय लागेल नंतर पाहू. अभ्यास फर्स्ट. ओके, ऑल द बेस्ट.